लोखंडी कढईमध्ये मी 3 चमचे मेथीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे घरामध्ये असणारं जे काही संत्र्याची सालं, त्यानंतर गुलाबाची पाकळ्या, त्यानंतर नागरमोथा, बाकी जे काही इन्ग्रेडियंट्स आहे त्याने बारीक करून ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि थोडंसं ताक घेऊन, आता माझ्याकडे दही उपलब्ध नाही आहे तर मी ताकाचा उपयोग करणार आहे आणि थोडंसं ताक टाकून आणि पाणी टाकून हे मिश्रण मी रात्रभर ठेवणार आहे. हे सांगण्याचा उद्देश असा की मला एका जणाने विचारलेलं की तुमची केसांची निगा कशी राखली जाते, तर मी यासाठी हा आज व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी या पद्धतीने महिन्यातून 1 किंवा 2 असा पॅक जो आहे तो केसांना लावून घेते. आपल्या केसांसाठी जे काही आवश्यक असतात इंग्रेडियंट्स, ते सर्व इंग्रेडियंट मी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे असं एक मेहंदी टाईप मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही निंबूचा रससुद्धा टाकू शकतात, त्यानंतर फ्रेश ऑलोवेरा ज्यूस जो आहे तोसुद्धा टाकू शकतात. तुम्ही जे जे उपलब्ध असेल आणि आपल्याला केसांसाठी आवश्यक असेल ते सर्व यात टाकलं तरी चालेल आणि एक छानशी अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि रात्रभर असंच ठेवायचं आहे. त्यानंतर मी आज घरामधील जे किचन गार्डन आहे त्या किचन गार्डनमध्ये अशा प्रकारची कांद्याची पात लावलेली होती सौम्याने, ती आज व्यवस्थित कापून घेतलेली आहे आणि त्यापासूनच मी कच्चा जो खुडा म्हणतात मेथीचा तो बनवणार आहे. कच्ची मेथी खाल्लीने आपल्या हाडांना मजबूती येते आणि केसांसाठी सुद्धा कॅल्शियमचं काम ती करत असते. तर अशी फ्रेश असा हा कांद्याचा पात मला मिळालेला आहे आणि घरगुती आहे, ऑर्गॅनिक आहे, त्यामुळे याची चव आधीच अतिशय व्यवस्थितच आणि छान लागणार आहे. कांद्याची पात कापून झालेली आहे, त्यानंतर मी भरपूर अशी मेथीसुद्धा घेतलेली आहे आणि मेथी स्वच्छ धुऊन कोरडी करून घेतलेली आहे आणि तिलासुद्धा जितकं शक्य होईल तितकं बारीक कापून घेणार आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा मी ह्याच हिच्यामध्ये कापून घेणार आहे. कोथिंबीर टाकल्याने याची टेस्ट अजूनच वाढणार आहे. त्यानंतर मी सलाडमध्ये जे आपण यूज करतो ते टमॅटो घेणार आहे. त्यानंतर काकडीसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर काकडीसुद्धा घेऊ शकतात, पण मी आज काकडी टाकणार नाही आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी बाकीचे जे इंग्रेडियंट्स आहेत ते टाकणार आहे. तर सर्वात अगोदर मी यामध्ये जिरं जे आहे ते टाकणार आहे, त्यानंतर मीठ टाकणार आहे चवीनुसार, त्यानंतर तिखट टाकणार आहे आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल जे आहे ते टाकणार आहे आणि सर्व हे एकजीव करून घेणार आहे. अशा प्रकारे आज मी एकदम सात्विक जेवण बनवलेलं आहे. या ठिकाणी मेथीचा खुडा बनवलेला आहे, त्यानंतर मिरचीचा ठेचासुद्धा मी आज बनवलेला आहे. हा मेथीचा खुडा जो आहे तो तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात. त्यानंतर कण्याची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, अशा कोणत्याही भाकरीसोबत हा जर खुडा तुम्ही खाल्ला तर नक्कीच त्याची चव छान लागते. सध्या तर मी आज चपात्या बनवलेल्या आहेत आणि तेच घेणार आहे. संध्याकाळच्या जेवणानंतर काहीतरी फळ खायला हवं, त्यामुळे मी आज खरबूज कापून घेतलेला आहे आणि सकाळीच बनवलेला गाजराचा हलवा नैवेद्यामध्ये ठेवून घेणार आहे. सर्वात अगोदर जेवण बनवलं तर मी महाराजांना, स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवत असते. तर आजसुद्धा मी पहिले महाराजांना माझा जो रोजचा स्वयंपाक आहे त्याचाच नैवेद्य दाखवलेला आहे. महाराज पोटभरून जेवण करा अशी प्रार्थना करून मी पुढचं जेवण करण्यास तयार झालेली आहे. दिवस संपून पहाट झालेली आहे. आज सकाळी सकाळी सर्व ठिकाणी धुकं निर्माण झालेलं आहे आणि जो सूर्य आहे तो पिवळा तांबडत न दिसता पांढरा शुभ्र दिसतो आहे आणि वातावरण एक वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सर्वीकडे असं धुकं निर्माण झालेलं आहे. सौम्य तोंडातून वाफ काढून त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
रात्री तयार करून ठेवलेलं मिश्रण व्यवस्थित भिजून झालेलं आहे आणि आता हे सर्व मिश्रण मी माझ्या केसांना व्यवस्थित जसं आपण मेहंदी लावतो तसं लावणार आहे. सर्वात अगोदर मी थोडंसं मिश्रण एकजीव करून घेणार आहे. लोखंडी कढईमध्ये मी हे भिजवल्यामुळे त्याला थोडा थोडा काळपटपणासुद्धा आलेला आहे, म्हणजे त्यात आयरन जे आहे ते उतरलेलं आहे. आयरनसुद्धा आपल्या केसांसाठी महत्त्वाचं असतं. केस मी व्यवस्थित विंचरून घेतलेले आहे आणि मी आता थोडं थोडं केसांचे सेक्शन तयार करून या पद्धतीने आपण जशी मेहंदी लावतो तशा पद्धतीने हा जो पॅक बनवलेला आहे तो पॅक मी माझ्या केसांना सर्व ठिकडे लावून घेणार आहे. त्यानंतर स्वच्छ असं डोकं धुवून घेणार आहे. ही पावडर जी आहे थोडं चिकटपणा येत असल्यामुळे खूप जास्त पाणी वापरावं लागतं आणि ते साफ करावं लागतं, पण त्याचा रिझल्ट हा बेस्ट आहे. तर बघू शकता तुम्ही आता मी केस वॉश केलेले आहेत, अतिशय छान वाटतायत आणि असे सॉफ्ट सॉफ्ट लागतायत केस. किती वेळ त्याला केसांना असं पुरवाळू आणि हात लावत बसू असं वाटतंय मला. तर आता यात थोडे काहीतरी पार्टिकल्स राहिलेले आहेत, जे पीठ असतं आपलं ते चिकट असतं, तर यातले काही काही पार्टिकल्स केसांमध्ये आहे अजून. तर अजून एकदा वॉश केल्यानंतर हे सर्व पार्टिकल्स जे आहे पीठाचे ते निघून जातील. आता मी केस कोरडे झाल्यानंतर यांना कॅस्टर ऑइल जे आहे आपल्याकडचं ते लावणार आहे. कॅस्टर ऑइल आपण खाण्यामध्ये जे वापरतो तेच मी ऑइल जे आहे ते मी या केसांना लावणार आहे. कॅस्टर ऑइल लावल्याने आपल्या केसांची वाढ होते आणि केस काळे होण्यास मदत होते. एक दोन दिवस लावले किंवा दोन तीन महिने लावल्यावर याची जी ग्रोथ आहे ती दिसत नाही, पण तुम्ही कंटिन्युअसली एक वर्ष दोन वर्ष जर कॅस्टर ऑइल नियमित कधी केसांना लावलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आपण काय करतो, कोणतंही तेल घेतो, एक महिना दोन महिने किंवा जास्तीत जास्त चार महिने आपण ते वापरतो आणि त्यानंतर मी रिझल्ट डिक्लेअर करून देतो की त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह नाही आहे. तर कोणत्याही गोष्टीची आपल्याला सवय व्हायला हवी. आपल्या केसांना त्याचं पूर्ण पोषण मिळण्यासाठी कमीत कमी आपल्याला एखादी वर्ष तरी आपल्याला द्यायला हवं. सारखं वारंवार आपण शॅम्पू चेंज करणं, तेल चेंज करणं यावर आपले केसांची जी पोच आहे ती ठरत असते. तर मी याच प्रकारे बरेच वर्ष झाले कॅस्ट्रोल ऑइल जे आहे ते वापरत असते. त्यानंतर मी नारळाचं जे तेल आहे ते सुद्धा वापरते किंवा महाभृंगाचं तेल आहे ते सुद्धा वापरते, पण हे सर्व तेल मी आलटून पालटून लावत असते आणि त्यातल्या त्यात मी कॅस्ट्रोल ऑइल हे सुद्धा लावत असते. त्यामुळे माझ्या केसांची ग्रोथ खूप व्यवस्थित होते आणि केस काळे होण्यास मदत होते. जे केस पांढरे झाले ते केस काळे होणार नाही, पण तुमचे जे केस ऑलरेडी काळे आहेत ते काळे राहण्यास मदत होईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. आता आपण व्हिडिओच्या शेवटाला आलेलो आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल किंवा यासाठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला नक्कीच सांगा. यासारखे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.